केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना देण्यासाठी पाठवलेली पीक कर्जाच्या व्याजाची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत त्यांना शासकीय झेंडावंदन करण्यापासून रोखू, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळानं दिलाय. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, प्रवीण गोरे, अजय बोर्डे, माणिक गोरे, गणेश वायसे, शरद गोरे, प्रकाश गोरे, सिद्धांत आंधळे आदींनी भेट घेत निवेदन दिलं. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत 0% व्याजदरानं पीक कर्ज दिलं जातं. त्याचे व्याज बँक शेतकरी बांधवांकडून वसूल करते. सरकारने पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार 3 वर्षांचं व्याज बँकेकडे जमा करूनही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप वर्ग झालं नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. मी सर्व नगर तालुक्यातील शेतकरी डीडीआर साहेबांच्या या कार्यालयामध्ये येऊन एक निवेदन दिलं. मागे 19/5 मी निवेदन दिलं होतं का पीक कर्जाचं व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावरती नियमित जमा होत नाही, मग त्यात जिल्हा सहकारी बँक असेल किंवा राष्ट्रीयकृत बँक असतील. परंतु त्यावेळेला मान्य जिल्हाधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था यांनी आम्हाला सगळे व्याजाचे डिटेल्स आणि तारखा दिले. त्यामध्ये 20/21, 21/22 आणि 22/23 हे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील 3 वर्षाचं व्याज खाली पाठवल्याचं सांगितलं, असं लिखी पत्र दिलं. नाबार्डचं 1 वर्षाचं 20/21 व्याज जमा झाल्याचं स्वतः बँकेच्या PRO ने पत्र काढून सांगितलं. ह्या रीतीनं पंजाबराव देशमुखचे 3-3% हप्ते आणि नाबार्डचे 1 असे 4 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर नगर जिल्ह्यातील पीक कर्जाचे जमा होणं त्या व्याजाचे आवश्यक होते. परंतु नगर तालुक्यातील आम्ही 4 ते 5 शेतकऱ्यांचे 18/19/20/21 पासूनचे स्टेटमेंट काढले आणि त्या स्टेटमेंटवरती माझ्या वैयक्तिक खात्यावर 3 वेळेचं व्याज जमा झालेलं दिसतं, 1 वेळेचं शिल्लक राहिलेलं दिसतं. पिंपळगाव लांडगा येथील 2 शेतकऱ्यांचं मी स्टेटमेंट काढले, त्या 2 शेतकऱ्यांच्या तर फक्त 1 वेळेचं व्याज जमा झालेलं दिसतं. त्याचप्रमाणे रुई 36 येथील माणिकराव गोरे या शेतकऱ्यांचं एक स्टेटमेंट गेल्यापासून आत्तापर्यंतचं काढलं, त्या ठिकाणी फक्त 1 वेळेला व्याज जमा झाल्याचं दिसतं. ह्या व्याजाची जर 3 वर्षाची रक्कम जर एकत्रित केली तर सुमारे 64 कोटी रुपयांचा आकडा होता. ही फक्त नगर तालुक्यातील पीक कर्जाची व्याजाची रक्कम आहे. नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण शेतकरी व्याज घेतात. नेमकं नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरती हे पैसे जमा झाले की नाही हे आम्हाला अद्याप माहीत नाही. परंतु त्या शेतकऱ्यांचे स्टेटमेंट काढून आम्ही पाहणार आहोत आणि माननीय जिल्हा निबंधक साहेबांना निवेदन दिलं. येत्या 15 ऑगस्टपर्यंत याची चौकशी झाली पाहिजे. सहकारी बँकेला त्याची चौकशी करून उपयोगिता अहवाल त्यांच्याकडून मागवावा. असं न झाल्यास ह्या 15 ऑगस्टला माननीय पालकमंत्री महोदयांना झेंडावंदन करत असताना काळे झेंडे दाखवू, अन्यथा त्यांना झेंडावंदनाला जाऊच देणार नाही अशा रीतीची आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं इशारा दिलेला आहे आणि ही मुदत दिलेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की मानेसाहेबांना आम्ही या ठिकाणी भेटलो, त्यांनी सकारात्मक सांगितलं की बँकेच्या मॅनेजर साहेबांना बोलून घेऊन आम्ही ही चौकशी करून याचं उत्तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि आम्ही ते द्यायसाठी बांधील आहोत अशा रीतीचं आश्वासन दिलं आहे. परंतु पूर्ण झाल्यानंतर ते खरं आहे, आंदोलनाची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये अशा रीतीचीच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.